मुंबई मनपानं काही महिन्यांपूर्वी शहराच्या सौंदर्यीकरणाचा निर्णय घेतला. या अंतर्गत शहरातील मुख्य चौक, रस्ते, उड्डाणपूल विद्युत रोषणाईनं उजळून निघाले. पण या झगमगाटाचा शॉक तुम्हाला बसणार आहे. मुंबईच्या सुशोभीकरणामुळे वीज बिलात 10 ते 15% वाढ झाली आहे आणि याची वसुली मुंबईकरांकडूनच कर रूपानं केली जाणार आहे. काय मग, बसला ना जोर का झटका? सुशोभीकरणाची 65% कामं सध्या पूर्ण झाली आहेत आणि 35% कामं मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट पालिका प्रशासनाचं आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा मोकळ्या जागांच्या ठिकाणी करण्यात आलेल्या रोषणाईमुळे प्रखर प्रकाश लगतच्या वसाहतींमधील रहिवाशांसाठी त्रासदायक ठरतोय. बरं, त्यात उंच खांबांवर करण्यात आलेली रोषणाई पावसाळ्यात टिकणार का असा सवालही निर्माण होतोय. आता मुंबईतील या विद्युत रोषणाईमुळे वीज बिलात किती वाढ झाली आहे ते पाहूयात. रस्त्यावरील आणि उद्यानांमध्ये करण्यात आलेल्या लाइटिंगचं ऑक्टोबर 2022 वीज बिल 73,78,358 रुपये इतकं होतं, तर नोव्हेंबर 2022 74,16,621 रुपये इतकं होतं. यानंतर लाइटिंग सुरू केल्यानंतर डिसेंबर 2022 75,43,644 रुपये आणि जानेवारी 2023 हा वीज बिलाचा आकडा थेट 1,51,88,446 रुपयांवर गेलाय. आता हे वीज बिल पालिका भरणार असली तरी पालिकेला मिळणारा पैसा हा येतो कुठून? तर मुंबईकरांच्या खिशातून. आता जर ही लाइटिंग दीर्घकाळ टिकणारी नसेल मग मुंबईकरांच्या पैशाचा हा अपव्यय नाही का असा सवाल मुंबईकरांना पडलाय. तुमचं यावर मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आणि मुंबईशी निगडीत बातम्या व्हिडिओसाठी मुंबई लोकमतला फॉलो करा. धन्यवाद.